नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बाहेर कॅफेमध्ये मिळते तशी कॉफी घरीच बनवणार आहोत आपण जर कॉफी प्यायला बाहेर गेलं तर त्यासाठी आपल्याला बरेच पैसे मोजावे लागतात मात्र बाहेर मिळते तशीच कॉफी आपण घरी बनवली तर आपल्याला कॉफी पिण्याचा आनंदही मिळेल आणि आपले पैसेही खर्च होणार नाहीत तुम्हाला जर बाहेर कॅफेमध्ये मिळते तशी कॉफी घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग कॅफेसारखी कॉफी आपण घरीच बनवूयात कॉफी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत इथे एका पातेलीमध्ये मी दोन कप दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध आपल्याला कमी गॅसवर आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून दूध थोडं घट्ट होईल आणि कॉफी छान बनेल कॉफीसाठी इथे मी दोन चमचे कॉफी पावडर घेतली आहे चार चमचे साखर आणि दोन बर्फाचे तुकडे घेतले आहेत ही कॉफी आपण हाताने न फेटता मिक्सरमध्येच फेटणार आहोत मिक्सरच्या लहान भांड्यात मी दोन चमचे कॉफीची पावडर घेतली आहे तुम्ही जी कॉफी वापरत असाल ती घ्या आणि दोन चमचे कॉफीसाठी चार चमचे साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकतात त्यातच बर्फाचे दोन तुकडे टाकून घेतले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मात्र मिक्सरला फिरवताना एकदम न फिरवताना मिक्सर, मिक्सर आपल्याला फक्त चालू बंद करायचं आहे तीन चार वेळा मिक्सर आपल्याला चालू बंद करून फिरवून घेतल्यानंतर पुन्हा मिक्सरचं भांडं काढून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर कॉफीचं मिश्रण आपण पुन्हा मिक्सरला चालू बंद करून फिरवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं कॉफीचं मिश्रण तयार झालेलं आहे मात्र अजून हे पूर्णपणे झालेलं नाही पुन्हा आपण एक वेळा याला मिक्सरला चालू बंद करून फिरवणार आहोत एकसारखं जर फिरवलं तर हे जास्त पातळ होईल तुम्ही पाहू शकतात आता आपलं कॉफीचं मिश्रण छान घट्ट आणि क्रीमी झालेलं आहे आपण जवळनं एक वेळा बघूया मस्त अगदी क्रीमी हे मिश्रण झालेलं आहे आता अगदी तयार आहे कॉफीसाठी इथे आपलं दूधही गरम झालेलं आहे दूध आपल्याला कपामध्ये टाकून घ्यायचं आहे जरा वरतूनच आपल्याला हे दूध टाकायचं आहे जेणेकरून आपल्या कॉफीला थोडा अजून फेस येईल सुरुवातीला इथे गरम दूध टाकून घेतलं आहे त्यानंतर आपण आता तयार केलेलं कॉफीचं मिश्रण यामध्ये टाकू इथे मी तीन ते चार चमचे कॉफीचं चा मिश्रण टाकलेलं आहे तुम्हाला जितकी कॉफी स्ट्रॉंग हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही दुधामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात की आपली फेसाळती अशी कॉफी तयार झालेली आहे कॉफीवर पुन्हा आपण तयार केलेलं कॉफीचं मिश्रण थोडं टाकून घेणार आहोत त्यामुळे आपली कॉफी दिसायलाही छान दिसेल आणि अजून थोडी स्ट्रॉंगही होईल आपल्या आवडीप्रमाणे आपण यावर पुन्हा कॉफीचं थोडं मिश्रण टाकून घेऊयात आणि आवडत असेल तर थोडी कॉफी तुम्ही वरतून स्प्रिंकलही करू शकता त्यामुळे ती दिसायला छान दिसते आपली कॅफे स्टाईल कॉफी तयार झालेली आहे इथे मी सध्या एकच कप कॉफी बनवलेली आहे मात्र कॉफीचं मिश्रण अजूनही उरलेलं आहे ते उरलेलं मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा त्यामध्ये गरम दूध टाकून अगदी झटपट अशी कॉफी बनवू शकतो तुम्हाला जर ही कॉफी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद